ग्राम पंचायत आमचे तिथेच कार्यकर्ते आहे. ग्राम पंचायत म्हणजे काय? हे गावचं इलेक्शन आहे हो, परतवाडा साइडनं. माझी काळजी आवश्यकता देऊन तुमच्या पद्धत तुम्ही करा ना. माझी काय आवश्यकता एवढं मोठं हाय पाहिजे इलेक्शन आहे काय ते? तुमच्यासाठी आमच्या कार्यकर्ते तुमच्या पक्षात येणार आहे सगळे जण. एवढं एवढं म्हणा एवढं हाय पाहिजे इलेक्शन नाही बोलते माणसं आपलं 40 जण 40-50 जण तुमच्या पक्षात यासाठी तयार आहे. कोण तिथे राहून तिथे आहे ना तिथं माझ्या पक्षामध्ये आहेत ते लोक. परगड्यामध्ये आहे ना ते लोक तर माझ्या पक्षामध्ये आहेत ना मग ते. हो ठीक आहे, म्हणा आम्हाला तुमच्या पक्षात परत प्रवेश करत होता एवढे जण आम्ही 30 जण. कशाला परत तुम्ही प्रवेश कर म्हणून या मला फोन करून प्रवेश केला. प्रवेश झाला का आपला? झाला प्रवेश आपला. मग आता आम्ही कार्यकर्ते काम काय करतो सध्या? तुझ्या काही एवढा भाऊ सध्या बेपंद आपल्या आपल्या पक्षात कोणते उमेदवार उभे राहिले याची शोधा तुम्ही. आमच्या पक्ष आहे जिल्हा परिषद मेंबरसाठी उभे आहे 2-3 कॅन्डिडेट काही आमदारकीसाठी पाहू. ठीक आहे ना भाऊ, म्हणजे तुम्ही सांगा मला बुवा डेमो जे आम्ही म्हणा बुवा डेमो जारी करू म्हणा बुवा राष्ट्रीय एकाच विचार म्हणता बुवा आमच्या आमच्या कशामुळे उभे राहिले मला खासदार आमदार उभे राहिले पण तुम्ही त्याला सांगा समजावून. तिला सांगितलं मी रमेश भाऊ डेमो आहे म्हटलं. हा तर ठीक आहे, कार्यकर्ते तयार झाले पुरे आता. तुम्ही सांगा ना जे काही लोक जे पडले आहे काही उत्सव आहे आपल्या पक्षात उभे राहायला तुम्ही सांगा म्हणा. एग्रीमेंट सह्या मारत असून त्यांना लोक आपण शेअर करू, बाकी कोणाला शेअर करून नाही आपण. बरोबर मी काय म्हणतो रमेश भाऊ, काही पक्षासाठी पैसे वगैरे द्यायचे तर कसे टाकायचे आपण फंड? पैसे म्हणजे कसे पैसे? आपल्या पक्षासाठी फंड जमा करायला लागेल ना आता इलेक्शनसाठी. चालेल नाही आपण आपण केला ना इडू जाईल ना आमदाराला आमदार उभारे 25 लाख आपण येऊ, खासदार उभारला 50 लाख आपण येऊ, ग्रामच्या पहिली मेंबर उभारला 1 लाख रुपये घेऊ, जिल्हा परिषदेसाठी 5 लाख रुपये घेऊ आणि नगरपालिका महानगरपालिका 5 लाख रुपये घेऊ पर कॅन्डिडेट. ठीक, म्हणजे आमदारकीसाठी किती म्हटलं? 25 लाख. 25 लाख आपण घेणार म्हणजे आपल्याला आपल्याला द्यायला लागेल म्हणजे पक्षाचे लोक आपल्याला देईल. नाही कोण नाही ना हे पहिले पैसा आला पैसा नाही प्रॉपर्टी प्रॉपर्टी खरेदी करून लागेल. हां नाही पैसा प्रॉपर्टी खरेदी मकान दुकान मकान वॉर शेत जे बी चालते पॉवर शेत चालते. अधिक काय करायला लागेल रमेश भाऊ पक्षासाठी आपल्याला? काही नाही करायला लागायची तुम्ही सांगून द्या. 25 लाख रुपये डिमांड आहे मला आमदारसाठी, खासदारी 50 लाख रुपये डिमांड आहे. खासदारीसाठी 50 लाख द्यायला लागेल तुम्हाला? अर्ज टाकला रिव्ह्यू टाकलो नाही पोस्ट तुम्हाला टाकला तो झाला रिव्ह्यू झाला तो. रिलीज झाला का व्हिडिओ? तुमच्याकडे पोहोचणार तुमच्याकडे. बरोबर ते मग पोलीस बंद किती असतो लागेल का तुम्हाला? पोलीस बंद बसतो म्हणजे पोलीस बंद द्या तुम्ही डेमो जारी करून द्यालो पैशाची निधी जॉईन करून द्यालो तर मला सूचना पाहिजे मला. हो का लागेल तुम्हाला सिक्युरिटी? हो म्हणजे कोण लागन? तो आता कोण कोणती भेटते तर सरकारी भेटते की प्लॉट भेटते तर सरकार नाही सरकारी पाहुणे तर मग हे सरकार पोलीसवाले पोलीसवाले आहे आपल्या ओळखीचे. नाही नाही तुझं काम नाही ते मी पैसे सुरेशवर मी पण फक्त तू आमदार खासदार पाहिजे आपल्याकडे कोणती उभी राहिले बाकी बाकी सुरेशवर मी 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 पण काय आहे तू त्याची रिस्क घेऊ. ठीक आहे आमदार खासदार पाहिजे तुम्हाला आता निकडले काही जे जुने आमदार ते आपल्या पक्षात येतात मग त्याचे किती घ्यायचे? 25 लाख. नाही हो ते मागच्या वर्षी निवडून नाही आले त्याच्या पहिले निवडून आले त्याचे किती घ्यायचे? पहिले असेल तरी 25 लाख, नवीन असेल तरी 25 लाख. 25 लाख आहे का? हा पर कॅन्डिडेट. पर कॅन्डिडेट आपलं हे ग्रामपंचायत इम्पॅक्टचे किती घ्यायचे मग? 1 लाख. 1 लाख जिल्हा परिषद आपण डेमो आपण डेमो तयार करू ना आमची ग्रामपंचायत सरकार बदली आम्ही काय एवढा देणार, जिल्हा परिषदमध्ये सरकार बदली आम्ही काय न देणार, राज्य सरकार येऊन ना सरकारमध्ये काय येऊ ना शेंड गव्हर्नमेंट येऊन ना सरकारमध्ये काय येऊ ना आपण डेमो जाहीर करू ना मजून आला काही ना काही मजून आपल्या पक्षात काय अधिक खासियत समजा काही घेऊन जाणार काही काय कार्यकर्ते सांगायला लागेल ना आपल्या पक्षाची खासियत मग गुजारी मध्ये गुजारी ना गुजारी. हा ठीक आहे मी काय म्हटलं आपल्या पक्षाची खासियत कार्यकर्ते तुम्ही तिन्ही दिवस कॅशी राहिले का? हा तीनशे पडले ना कॅश राहिले. रमेश भाऊ हा
आपल्या पक्षाची खासियत सांगा ना काही, आता कार्यकर्ते विचारते ना बाबा तुमच्या पक्षाची. नाही नाही काही खासियत काही नाही बाबा, सांगितलं युट्यूबर आहे, युट्यूबर कोण शिवनेर आहे बातमी आहे आपल्या सरकारचं काही नियोजन आहे. मग आपल्या पक्षात मोठा लीडर कोण आहे तुमची सोडून मोठे लीडर? डेमो कोणाकडे आहे, माझ्याकडे का तुझ्याकडे डेमो? डेमो तुमच्या नाही, मोठे लीडर शरद पवार असे अजित पवार असे कोणी आहे का आपल्या याच्यात? त्यांच्या मागे सध्या घटनापाठी कोणी नाही, कोणी पसरा माझ्याकडे आले नाही, कोणाकडून एग्रीमेंट झाला नाही. मग तुम्ही गठबंधन करणार अजित पवार किंवा शरद पवार सोबत काही काम पडलं तर? शरद पवार पक्षात घेण का घ्यान का आपल्या? भेपर्यंत माझ्यापर्यंत कोणी येत नाही, लिखापडी होत नाही. हो नाही तुम्ही म्हणणार मागच्या व्हिडिओ का शरद पवार पक्षात उघडले म्हणजे आपल्या तुमच्यापेक्षा हुशार तर नाही आहे, पण तुम्ही मागच्या व्हिडिओ सांगितलं मस्जिद मध्ये होतो ना मत पडतो कमांड करून द्यायला. हो